सुधागड तालुक्यात खैऱ्याच्या लाकडाची अवैध वाहतूक व तस्करी होण्याचे प्रकार वारंवार घडत असून सोमवारी पहाटे 5:30 महामार्गावर कांसळ गावाजवळ तालुका वनविभागाने केलेल्या कारवाईत खैऱ्याच्या लाकडाची अवैध वाहतूक व तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले. तसेच या कारवाईत 2 वाहने व मुद्देमाल जप्त करण्यात आले. उपवनसंरक्षक अलिबाग व सहायक वनसंरक्षक अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड समीर शिंदे, वनपाल खंडपोली बी जी दळवी, वनरक्षक आर पी टीके, एस डी शिंदे, एस ए डोंगरे, आर जे राक्षे, बी एम हटकर, एस व्ही पोले, एम एस पाटील, जी एम गायकवाड यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पिकअप वाहन चालक नरेंद्र रघुनाथ वारंगे राहणार तोरणपाडा तालुका सुधागड, ट्रक चालक निजाम हुसेन पटई राहणार चिपळूण, बहिराम मारुती हिलम, बालू गंगाराम पवार नारायण धोंडू घोगरकर, रमेश भिकू हिलम सर्व राहणार भोपाचीवाडी तालुका सुधागड यांना अटक करण्यात आले. वनक्षेत्रामध्ये आम्हाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आम्ही परिमंडळ खानपोली येथे गस्त करीत असता अवैध वृक्षतोडी खैर वृक्षतोड झाल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्या वृक्षतोडीच्यामध्ये वृक्षतोड करणारे आदिवासी बाळू गंगाराम पवार, बळीराम मारुती हिलम, नारायण दोंडू घोगरकर, रमेश कोळू हिलम या मला जागेवर आम्हाला तिथे आढळून आले आणि त्या जागेवर ही फेरतोड करणारी सर हे टेम्पो नंबर MH06BG2884 मालक नरेंद्र रघुनाथ वारंगे यांच्या टेम्पोने भरून ते कांसळ गावाच्या आधीजवळ उभे असलेल्या मोठ्या ट्रकमध्ये, ट्रक नंबर आहे MH07C7787 मालक निजाम हुसेन पटई राहणार चिपळूण ह्या सर्व लोकांना आम्ही प्रत्यक्ष जागेवर ताब्यात घेतली. त्यांच्याकडील गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये अवैध तोडीचे सोलीव खैरणा गाढून आले. सदरच्या गाड्या तात्काळ आम्ही जप्त करून आरोपी ताब्यात घेतले. आरोपीकडे पुढे विचारणा केली असता सदरचा माल हा निजाम हुसेन पटई यांच्या सांगण्यावरून सदर आरोपींनी तोडून सोलून त्यांच्या गाडीत वाहतूक करून त्यांच्या गाडीत भरला होता आणि तो माल चिपळून येते ते घेऊन जाणार होते असं त्या तपासातनं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. सदरची तपास अजून पुढे चालू आहे. माल कुठला तोडला आहे, कुठल्या वनविभागाच्या हातीतनं तोडला आहे की मालकीमधनं तोडला आहे याचा तपास चालू आहे. सदरच्या आरोपींना आज आपण अटक केलेली आहे आणि कोर्टामध्ये लवकरच हजर करीत आहोत आणि माननीय न्यायालय पुढील न्यायालयाकडे कस्टडीची त्यांची मागणी करत आहोत. पुढील तपास वरिष्ठांच्या आमच्या DCF अलिबाग तर ACF अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.